राहुलताई बसल्या काचा विचार करत आहे. का सांगू इंदिराताई, इतके वर्ष झाले आता. कसं काय तुमचं चालू? आमचं तो बरं आहे बा, पीक पाणी यावर्षी बरं दिसते. मला तुमच्या शेतामधली पराठी पण चांगली वाटली यंदा. हो, आता मी स्वयंसहायता गटाच्या बचत गटाच्या मीटिंगला जातो, तिथं काही थोडीफार माहिती भेटते. आणि तशाच पद्धतीने मी शेती करत आहे. यावर्षी तर खर्च थोडासा कमी आहे, गेल्या वर्षी जास्त खर्च होता, यावर्षी कमी आहे. आणि तिथं पुष्कळ याची माहिती मिळाली मला. तुम्ही जात असता का मीटिंगला? हो, तुम्ही नसता जात का? नाही, मला काहीच माहिती नाही. नाही हो का? आमच्या गटामध्ये शाश्वत शेतीविषयी माहिती सांगितली, जीवामृत विषयी, मिश्र खताविषयी. मी जीवामृत म्हणजे काय? जीवामृतचे असे फायदे आहे का, ज्या पराठीला आपण देतो किंवा मिरचीला, फळाला, कोणत्याही याला, त्याची उगवण शक्ती जास्त असते. आणि त्याने फळ पुष्कळ असे फळ लागते. न पिकाला सुद्धा पराठीला बोंड जास्त येते, हिरवी कंच राहते, न उत्पन्न चांगलं होते त्याने. ताई, तुम्ही ते कसं केलं तर जीवामृत ते मला सांगाल का तुम्ही? हो ना, सांगू ना. चला ना मग जाऊ. मी गटाच्या पण सर्व महिला बोलावतो आणि एकत्रित माहिती तुम्हाला देतो कसं बनवते ते सांगते मग. चला तर मग, मला तरी काही फायदा होऊन जाईल तुमच्या बरोबर. हो हो. काय ताई, बोला. कुठे गेला होता तुम्ही? कुठे नाही, पुनमताईकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, त्यांना पण घेऊन आली माझ्याकडे. तुम्ही का नुसतं हळदी कुंकच करत राहणार का? नाही, आता काय 2 दिवस राहता सत्त मी पर्यंत करणार. आपल्या गावामध्ये त्या कृषीताई आपल्याला जीवामृत शेती पिकत नाही ना सध्या. आता प्रमाण कमी झालं ना पिकण्याचं, रासायनिक खतामुळे सगळी शेती आपली निकस येऊन गेली आहे. त्याच्यासाठी त्या कृषीताई सांगणे आपल्याला कानी जीवामृतची माहिती सांगणार आहे. चलता का बघायला? मला त्यांनी सांगितलं कालगटातल्या महिलांना जमा करा म्हणे आणि बघायला चला. त्या कृषीताईकडेच करून दाखवणार आहे त्या. चला चला चला. आल्या का तुम्ही सर्वच जणी? आता मी तुम्हाला जीवामृत कसे बनवायचं ते समजून सांगते. का जीवामृत कसं बनवते त्याच्यासाठी लागणारी सामग्री सांगते मी तुम्हाला. ह्या ड्राम आहे, यात ह्या टोपला आहे, यात गोमित्र आहे, 5 लिटर गोमित्र, 5 किलो शेण, 1 पाव बेसन, 1 पाव गुळ आणि पाणी 30 लिटर आणि याच्यात हे कापड आणि दोरी काळी. प्लॅस्टिकचं टोपलं घ्यायचं, त्यात गोमित्र टाकायचं आणि शेण घ्यायचं, ते एकत्र याच्यात कालवून चांगलं एकजीव करायचं. एकत्र एक जीव करून टाकायचे शेण आणि गोमित्र. हे झालं शेणाचं चांगलं एक जीव केलेलं. आता हे बेसन घ्यायचं, चण्याचं दाईचं, कारण हे लवकर फसफस होते. आणि यात ह्या गुळ टाकायचा, याचं एकत्र एक मिश्रण तयार करायचं. गुळ फोडून टाकायचा, विरघळला पाहिजे म्हणून. गुळ बारीक करून टाकायचं, चण्याचं दाईचं बेसन हे एकजीव करून टाकायचं, जेणेकरून त्या खडे नाही राहिले पाहिजे. त्या चण्याच्या दाईनं प्रक्रिया चांगली होती जीवाणूची. हे द्रावण तयार झालं आहे, गोमित्र आणि शेण. हे द्रावण आता ड्राम मध्ये टाकून द्यायचं आणि हे बेसनाचं द्रावण टाकायचं याच्या साईड. आता यात पाणी टाकू हे 30 लिटर. पाणी टाकलं,
काढी हे आता अशीच एक घडईच्या काट्याप्रमाणे याला ढवळायचं. हे घडईच्या काट्याप्रमाणे दररोज याला सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून दोन वेळा ढवळायचं, बाराव्या असं गोल एकाकडून, नंतर पुन्हा बाराव्या असं असं दिवसातून दोन वेळा ढवळायचं. नंतर असं उपट बाराव्या हे झाला तय असं एकजीव होतपर्यंत असं ढवळणं झाल्यानंतर हा नंतर आता हे ढवळणं झालं. हा सुती कॉटनचा कापड घ्यायचा, याच्यावर हा गोलाकार हे दोरी ही अशी व्यवस्थित असं झाकायचं असं, आणि नंतर हे दोरीनं बांधून असं उन्हापासून पावसापासून असं सुरक्षित जागा जागेत ठेवून द्यायचं, जेणेकरून याला ऊन पण नाही लागली पाहिजे आणि पावसापासून बचाव झाला पाहिजे. आता हे आपलं जीवामृत मिश्रण याचं तयार झालं. आता हे असं जीवामृत 7 दिवस आपण याचे 7 दिवसापर्यंत याची प्रक्रिया चालू होते. नंतर 12 दिवसांनी याची 12-15 दिवसांनी याची हे पूर्ण जीवामृत तयार होते आणि याचा वापर 21-22 दिवसापर्यंत आपण 1 महिन्यात करू शकतो. आणि हे नंतर हे 12 दिवस झाले तर हे पूर्ण जीवामृत तयार झालं असं समजायचं. त्याच्या बुडबुड्या जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत असं आपण समजायचं नाही का हे जीवामृत तयार झालं. 12 दिवसानंतर हे बुडबुड्या बंद झाल्यात आपण समजून जायचं का आता हे जीवामृत तयार झालं आणि 21 दिवसात किंवा महिनाभरात त्याचा वापर करू शकतो. काही याच्यापासून फायदा कोणता आपल्याला, कोणत्या पिका देता येते हे? हा हे जीवामृत कोणत्याही पिकाला देता येते, ऊसाला पण देता येते, पराठीला पण देता येते, फळझाडाला पण देता येते. आणि जेणेकरून पराठीला याची उगम शक्ती, फळाची उगम शक्ती जास्त होते आणि याचं उत्पादन सुद्धा याच्यापासून फळ जास्त आले तर आपल्याला उत्पादन जास्त होते. आणि जन हे पराठीला दिलं तर पुष्कळ दिवस अशी पराठी हिरवीगार दिसते, याच्यावर रोग येत नाही. आणि जे फळाची हे आहे याची ते खूप सारी त्या झाडाला फळ येतात आणि त्याच्यापासून आपल्याला उत्पादन होते. बरं, ते हे जीवामृत तयार झालं. हे जीवामृत देण्याच्या एक जमिनीत जेव्हा ओलावा राहतो, जेव्हा पीक 21 दिवसाचं होते त्यानंतर जमिनीत ओलावा असला तेव्हा द्यायचं. नंतर हे 21 दिवसानं नंतर तुम्ही देऊ शकता. आणि याने नंतर मग हे यानं खर्च खूप खर्चा कमी खर्चाचं हे जीवामृत आहे. आणि गेल्या वर्षी मला 20,000 रुपये खर्च झाला होता, यावर्षी 7,000 रुपये मला खर्च आला. आणि ज्यावेळेस पराठी दिलं यावर्षी माझ्या पराठीवर लाल्या नव्हता आला आणि पराठीसुद्धा हिरवीगार होती, बोंड पण भरपूर होते आणि तिची बोंडाची उगम शक्ती जास्त होते. हे याच्या ह्या जीवामृतपासून फायदा आहे. असं आहे का हे जीवामृत? हो असं आहे. मी पण देऊन पाहणार, देणार आता आमच्या घरी जाऊन करणार मी आणि आमच्या शेजाऱ्याला पण सांगणार आणि करून घेणार. हो अशाच पद्धतीनं करजा आणि तुम्हाला जो लाभ होईल ते आम्हाला सांगा. कुठे गेले होते ताई तुम्ही? नमस्कार रेखाताई. कुठे गेले होते ताई? मी नाही का इंद्रताईकडे गेली होती, त्यांनी जीवामृत कसं बनवायचं आणि शेतीवरचा खर्च कसा कमी करायचा ते सांगितलं आहे. ते तुम्हाला तुम्ही करून पाहिलं का ताई? ताई मी करून बघितलं आहे, कारण जीवामृत केलं ना तेव्हापासून माझ्या पिकं माझ्या यावर्षी पीक खूप चांगलं आलं आणि उत्पन्न पण चांगलं झालं आहे. ते जीवामृत आहे ना ओल्यावरच द्यावं लागते, 21 दिवस म्हणजे पीक लावणीनंतर झाड जेव्हा वरती येते 21 दिवसानंतर ते ओल्यामध्येच द्यावं लागते. ओल्यामध्ये दिल्याने ते झाडाला मानवते आणि झाडाची वाढ लवकर होते. आणि त्यामध्ये फायदे असे आहे की दर 21 दिवसानं जर आपण दिलं ते जीवामृत तर ते झाडाची वाढ फार सपाट्यानं होते आणि त्याला जे पीक यायचं बोंड वगैरे यायचे आहे ना पराठीला ते चांगल्या प्रकारे आणि मोठे मोठं बोंड होते. त्या कापसाचं बोंड असं खूप मोठं होते आणि त्या कापसा बोंडाचं वजन वाढत असते आणि त्याच्यामध्ये लाल्या वगैरे त्या रोग येत नाही. आणि हे जीवामृत दिल्यानंतर कोणत्याही पिकाला देता येते,
फळझाडाला देता येते, ऊसाला देता येते, पराटीला देता येते, हरभऱ्याला देता येते, म्हणजे याच्यामध्ये असं काही नाही की कोणत्याही पिकाला दिलं तरीही चालते, अपायकारक नाही आहे ते. आणि याच्यामध्ये मागच्या वर्षी जे मागच्या वर्षी मी दिलं नव्हतं ना, ह्या अगोदर रासायनिक शेती करत होती तेव्हा मला 20,000 एकरी खर्च आला होता, पण यावर्षी मी जीवामृत असं म्हणजे मिश्र खत वगैरे टाकून जे शेती केली आहे त्याच्यामध्ये मला फक्त 6,000 रुपये खर्च आलेला आहे. आणि माझी 20 म्हणजे जवळजवळ आता 14,000 रुपये त्यावर बचत झाली आहे एकरी खर्चाची. आणि त्याच्यामुळे माझं जे कर्ज होतं ते मी यावर्षी परफेक्ट म्हणजे कमी केलेलं आहे. आणि खत कमी याच्यामुळे माझ्या याच्यामध्ये उत्पन्नामध्ये पण भर झाली आहे. आणि म्हणजे खर्च जरी मागच्या वर्षी जास्ती लागला होता तर उत्पन्न कमी मिळत होतं, यावर्षी कमी खर्च लागला आहे आणि उत्पन्न तेवढंच आलेलं आहे, त्याच्यामुळे माझा खर्चसुद्धा कमी झालेला आहे. आणि मला म्हणजे माझ्या पिकाला चांगलं ते मानवलेलं आहे जीवामृत, त्याच्यामुळे यावर्षी माझी आर्थिक परिस्थिती थोडीशी चांगली झालेली आहे. धन्यवाद ताई, मी पण तशीच शेती करून पाहणार तुमच्यासारखीच. आणि खर्च कसा कमी करता येईल आणि बचत रासायनिक खतामुळे आपल्याला रोज नेहमी नेहमी खत देऊ देऊ आपली जमीन निकस आली आहे, त्याच्यामुळे जीवामृत जास्त प्रमाणात मी तयार करीन आणि तेच जीवामृत आपल्या शेताला देणार. तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद.